स्टैंडर्ड 7th सब्जेक्ट जनरल साइंस यूनिट 2nd प्लांट्स स्ट्रक्चर एंड फंक्शन। स्टूडेंट्स इन प्रीवियस वीडियो वी ऑलरेडी स्टडीड और वी गेट सम इंफॉर्मेशन अबाउट द फ्लावर। नाउ टुडे वी आर रिसाइट दीज थिंग्स वी स्टडीड इन प्रीवियस वीडियोस। सो फ्लावर डिफरेंट पार्ट्स फ्लावर हैज। तो मेन पार्ट्स आर देर आर फोर मेन पार्ट्स ऑफ एनी ईच फ्लावर कंसिस्ट एंड दैट पार्ट्स आर फर्स्ट वन इज द कैलिक्स, सेकेंड पार्ट इज द कोरोला, थर्ड वन इज द एंड्रोशियम, फोर्थ पार्ट इज द गायनोशियम। सो दीज आर द फोर मेन पार्ट्स ऑफ अ फ्लावर दैट कंसिस्ट। फ्लावर मध्ये काय ते कोण हे चार मेन पार्ट्स आपल्याला सांगता येते। कॅलिक्स जो पार्ट आहे सगळ्यात आउटर मोस्ट पार्ट, जेव्हा बर्ड कंडिशन मध्ये फ्लावर असतं सो दॅट कवर्स फ्लावर बर्ड। कॅलिक्स ग्रीन कलरचा जनरली पार्ट असतो अँड इंडिव्हिज्युअल मेंबर म्हणजे प्रत्येक जो मेंबर आहे याचा सो दॅट इज कॉल्ड ॲज अ सेपल्स। या प्रत्येक मेंबरला याच्या कॅलिक्सच्या काय म्हटलं जातं सेपल्स असं म्हटलं जातं। सो देज आर सेपल्स। नाव कोरोला, कोरोला जो आहे तर त्याला पाकळ्या म्हणतो आपण, कलर्ड असतात किंवा वेरियस शेप्सच्या असतात किंवा दीज हॅव अ फ्रायगन्स, त्याला चांगला छान सुगंध पण असतो। याच्यामधले जे इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहेत ज्याला कॉल्ड आहेत पेटल्स, म्हणजे पेटल्सपासून काय असतं हे कोरोला मंदिर असतं। नाव थर्ड पार्टीचं मेन रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, त्याच्यामधला जो नरा जो पार्ट आहे तर तो फ्लावरचा जो असतो अँड्रोशियम, अँड्रोशियम जे आहे तर त्याच्यामध्ये अँथर आणि फिलामेंट असे दोन पार्ट्स आहेत। अँथर सॅक लाईक स्ट्रक्चर असतं, याच्यामध्ये पोलन ग्रेन्स असतात, मॅच्युअर झाल्यानंतर हे पोलन ग्रेन्स काय होतात बाहेर पडतात। ईच मेंबर इज कॉल्ड ॲज अ स्टॅमिन, याच्या प्रत्येक मेंबरला काय म्हटलं जातं स्टॅमिन म्हटलं जातं। याच्यानंतर गायनोशियमचा पार्ट आहे, हा सगळ्यात इनरमोस्टचा पार्ट आहे, आतला बघून असतो सगळ्यामध्ये आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे। आणि याच्यामध्ये तीन मेन पार्ट्स आपल्याला असतात, गॅलेशियम किंवा याच्यामध्ये स्टाईल स्टिक स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी असे मेन तीन पार्ट्स आहेत। गॅलेशियमच्या प्रत्येक मेंबर जो आहे तर तो त्याला कार्पेल्स असं म्हटलं जातं, म्हणजे कार्पेल्स मिळून काय होतं गॅलेशियम तयार होत असतात। सो दीज आर फोर मेन पार्ट्स। त्याच्यानंतर जे स्टॉक आहे फ्लॉवरला स्टॉक असतं त्याचा पहिलं जे एक फ्री एंड आहे प्रत्येका असतं स्टेम अटॅच असतं आणि बाजूचा जो पार्ट आहे तर तो काय तुम्हाला दिसीज पेढी सेल। स्टॉकला काय म्हणायचं पेढी सेल असं म्हटलं जातं त्याला। त्याच्यात हा फ्री पार्ट जो आहे तर तो स्टेम अटॅच असतो आणि हा थोड्यासा असतो फुगीर असतो, सो दिस इज कॉल्ड एज अ रिसेप्ट अटॅच, याला रिसेप्ट अटॅच असं म्हटलं जातं। आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये हा कोरो कॅलिक्सचा पार्ट आहे, कोरोलाचा पार्ट, त्याच्यानंतर इथं काय आहे सेंटरला असतं ते गायनोशियमचा पार्ट आहे आणि याच्यामध्ये काय असतं हे अँड्रोशियम जे आहे तर ते असे अँड्रोशियम असतात। सो असे काय फोर मेन पार्ट्स याच्यामध्ये आहे बघा, हे कॅलिक्स आहे, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम। सो दीज आर द फोर मेन पार्ट्स। सो याच्याबद्दलचा स्टडी आपण काय केला प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये, आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण याचा काय काय स्टडी केलेला आहे। सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द फ्रुट्स। आपण आज काय करणार आहोत फ्रुट्सबद्दल काय करणार आहोत इन्फॉर्मेशन घेणार आहोत। सो टुडेज पार्ट इज द फ्रुट्स। तर आपण मागच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की जे गायनोशियमचा जो पार्ट आहे सो गायनोशियम हॅज अ थ्री मेन पार्ट्स, आपल्याला हे तीन मेन पार्ट्स याच्यामध्ये बघितलं आपण। तर हा काय आहे ओव्हरीचा पार्ट आहे, सो दिस इज कॉल्ड ॲज अ ओव्हरी। त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तर तो स्टाईलचा पार्ट आहे आणि हा काय आहे स्टिग्माचा पार्ट आहे। आणि गायनोशियम जे आहे तर गायनोशियममध्ये काय आहे अँथरचा हा पार्ट आहे आणि अँथर आणि हा काय आहे फिलामेंटचा पार्ट आहे, म्हणजे दिस वन इज द फिलामेंट, हा फिलामेंटचा पार्ट आहे आणि हा काय आहे अँथरचा पार्ट आहे।
याच्यामध्ये पोलन ग्लॅन्ड जे आहेत ते बाहेर पडतात आणि ते कुठे येतात याच्यावर स्टिग्मावर येऊन हे पडतात. हां तर सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ पॉलिनेशन. म्हणजे आता इथं समजा हे काय झाले पोलन ग्लॅन्ड येऊन पडलेले आहेत. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ पॉलिनेशन. या प्रोसेसला पॉलिनेशन असं म्हणतात. जेव्हा हे पोलन ग्लॅन्ड येऊन पडतात तर तेव्हा ते काय होतात इथे ओव्हरीपर्यंत येतात. ओव्हरीमध्ये काय असतं हे एग सेल आहे. सो दिस वन इज अ एग सेल. एग सेल हे काय होतात पोलन ग्लॅन्ड जे आहेत त्याच्यामध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. प्रोसेस कोणती होते बघा फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे फलन होतं आणि याच्यामधून काय होतं फ्रूट फॉर्मेशन होतं. सो दॅट प्रोसेस हॅज अ फ्रूट फॉर्मेशन. आता याच्यामध्ये फ्रूट जो आहे तर तो ओव्हरीचा जो पार्ट आहे त्याच्यापासून फ्रूट डेव्हलप होतं आणि हा हे जे सेंटरला आहे असतं याच्यामध्ये तर हे याच्यामध्ये काय आहे ओव्ह्यूल असतं. ओव्ह्यूलपासून काय होतं सीड फॉर्म होतं आणि ओव्हरी जी आहे तर ती कशामध्ये कन्व्हर्ट होते फ्रूटमध्ये कन्व्हर्ट होते. केव्हा फर्टिलायझेशन आफ्टर फर्टिलायझेशन. तर अशा प्रकारे फ्रूट काय होतं डेव्हलप झालेलं आपल्याला दिसतं. नाव सी वी ईट मेनी डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स. आपण कितीतरी वेगळ्या प्रकारचे काय करतो फ्रूट्स खात असतो. ईच टाईप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. आणि प्रत्येक फ्रूटचं काय आहे त्याचं स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक जे आहे तर ते आपल्याला सांगता येईल. सो देर आर व्हेरिएशन्स इन शेप कलर टेस्ट एक्सेट्रा. प्रत्येकामध्ये त्याचा टाईप जो आहे तर तो वेगळा आहे. कलर वेगळा आहे. शेप त्याचे वेगवेगळे आहेत एक्सेट्रा. आता याच्यामध्ये आपल्याला कितीतरी डिफरंट टाईपचे फ्रूट्स तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही नेहमी बघता पण त्याच्यामध्ये काही ग्रीन कलरचे काही येलो कलरचे असतील तर काही एकदम रेड कलरचे असतील. पूर्ण काही फेंट ग्रीन कलरचे असतील येलोइश कलरचे असतील. वेगळ्या कलरमध्ये काय असतात आपल्याला हे फ्रूट्स दिसतात. याचा शेप जो आहे तर तो पण काय आहे डिफरंट आहे. जसं स्पेरिकल असतील काही ओव्हल शेपला आहेत तर काही वेगळ्या काय असतात आकाराच्या. मॅंगोचा आकार थोडा शेप वेगळा असतो. जॅकफ्रूट जे आहे तर त्याचा आकार मोठा आहे वगैरे. सो देर इज अ व्हेरिएशन्स इन कलर शेप अँड टेस्ट ऑल्सो. काही काही आहेत एकदम सोर टेस्ट आंबट आहेत. काही एकदम काय आहेत एकदम गोड स्वीट आहेत एकदम. सो त्याच्यामध्ये आपल्याला हे व्हेरिएशन दिसतात फ्रूट्समध्ये. फॉर एक्झाम्पल सी मँगो कंटेन्स ओनली वन सीड. आता याच्यामध्ये आणखी व्हेरिएशन्स कशामध्ये दिसतात बघा. सम फ्रूट्स हॅव ओनली वन सीड. एका सीड एका फ्रूटमध्ये एकच काय असतं सीड आपल्याला दिसतं. किंवा फॉर एक्झाम्पल जॅकफ्रूट जे आहे जॅकफ्रूटमध्ये आपल्याला दॅट कन्सिस्ट ऑफ मेनी स्मॉल फ्रूटलेट्स. आपल्याला फणस जे आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे काय असतात गण असतात. त्या प्रत्येक गणामध्ये काय आहे एक सीड असतं. मग ते जे ॲक्च्युली हे खूप मोठं एक फ्रूट आहे आणि त्याच्यामध्ये पार्ट्स पडले. सो दॅट्स युनिट्स ऑर दॅट पार्ट्स आर कॉल्ड एज अ फ्रूटलेट्स. त्या प्रत्येक पार्टला काय म्हटलं आहे फ्रूटलेट असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे एका फ्रूटमध्ये एकच काय आहे सीड आहे तर काही फ्रूटमध्ये छोटे छोटे फ्रूटलेट आहेत दॅट कन्सिस्ट ऑफ मेनी सीड्स. सो ईच विथ इट्स ओन सीड. आता त्या प्रत्येक फ्रूटलेट जो आहे जॅकफ्रूटमधला सो दॅट इज अ एक तो प्रत्येक आहे फ्रूट झाला आणि त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये स्वतःचं काय आहे एक सीड असलेलं आपल्याला दिसतं. नाव ऑब्झर्व द फ्रूट्स ऑफ द बेर. बेरीचं जे बोर जे असतं तर त्याचं जे फ्रूट आहे तर त्याचं ऑब्झर्वेशन करू शकता तुम्ही. मँगो चिकू ॲपल एक्सेट्रा हे सगळे जे फ्रूट्स आहेत हे तुम्ही केव्हा ना केव्हा बघितलेले आहे त्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व दॅट. याचं जेव्हा ऑब्झर्वेशन करता तुम्ही ॲपल बघितलं आहे खाल्लं आहे तुम्ही त्याच्यानंतर चिकू बघितलेलं आहे तर याच्यामध्ये बघितला म्हणजे काय त्याच्यामध्ये नंबर ऑफ सीड्स किती आहेत. मँगोमध्ये नंबर ऑफ सीड्स किती आहेत. बेर म्हणजे बोर जे आहेत तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ सीड्स किती आहेत पहा. सो हियर ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन अँड द शेप. प्रत्येक फ्रूट जे आहे तर त्याचं जे स्किन कवर आहे म्हणजे बाहेरचं जे आउटर स्किन आहे ते आपल्याला याच्यामध्ये काय दिसतं डिफरंट दिसतं. प्रत्येकाचं सेमच आहे का नाही. अँड दॅट कंटेन्स द फ्लेशी पार्ट ऑल्सो डिफरंट. सीड्स आर ऑल्सो डिफरंट. म्हणजे सगळ्यात मध्ये जेव्हा एखादा फ्रूटचं आपण ऑब्झर्वेशन करतो
देर आर द व्हरायटीज ऑफ फ्रूट्स आर देर, तर त्या प्रत्येक फ्रूटमध्ये स्किन जो आहे बाहेरचं जे कवरिंग आहे ते डिफरंट आहे याच्यामध्ये प्रत्येकामध्ये. आतला जो मार्शल भाग आहे म्हणजे गर जो आहे फ्लेशी पार्ट जो आहे तो डिफरंट आहे. सीड जे आहे तर ते डिफरंट असतं. सीडचा शेप पण काय आहे डिफरंट आहे. नंबर ऑफ सीड जे आहेत तर ते पण काय दिसतात आपल्याला डिफरंट दिसतात. आता बाय एक्झाम्पल इन केस ऑफ द फ्रूट लाईक द कॅश्यूनट बघितला काजू याच्यामध्ये काय आहे त्याचं फ्रूट इनसाईड द फ्रूट नाही आहे सीड जे आहे तर ते. सो दॅट सीड इज ॲट द आउटर साईड ऑफ द फ्रूट. त्याच्या फ्रूटच्या बाहेरील बाजूस आपल्याला हे त्याचं सीड दिसतं काजूमध्ये आपल्याला. सो अशा प्रकारे व्हेरिएशन्स आपल्याला दिसतात. नाउ सोक द सीड्स ऑफ पी व्हीट राईस जवा ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. 3 to 4 तासांसाठी कुठले कुठले फ्रूट्स तुम्हाला सोक करायचे आहेत बघा. पी मीन्स वाटाण्याचं. पी म्हणजे कुठला वाटाणा. आणखी कशाचं पीचं नंतर व्हीट राईस जवा व्हीट राईस जवा याचे सीड्स जे आहेत. त्याच्यानंतर ग्राउंडनट हे सगळे जे सीड्स आहेत तर हे काय करायचे तुम्हाला 3 to 4 तासांसाठी पाण्यामध्ये भिजवायचे आहे. म्हणजे शेंगदाणे वाटाणा गहू तांदूळ आणि ज्वारी ह्याचे सीड्स जे आहेत तर ते काय करायचे 3-4 तासांसाठी भिजवून ठेवायचे. नाव प्रेस दॅट सीड्स. आता त्या सीड्सना प्रेस करायचं विथ युअर फिंगर्स. तुमच्या बोटाने काय करायचं त्याला प्रेस करायचं अँड ऑब्झर्व दे आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. काय ऑब्झर्वेशन करायचं आहे बघा. विच सीड्स गेट डिव्हाइडेड इन टू 2 equal parts. कोणत्या सीडमध्ये 2 equal parts त्याचं डिव्हायडेशन झालेलं असतं असं असा काय आहे क्वेश्चन आहे. जसं आता हे काय आहे बघा ग्राउंडनट आहे शेंगदाणे जेव्हा आपण याला प्रेस करतो सो दॅट दॅट डिव्हायडेड इन टू 2 equal parts. याचं डिव्हायडेशन होतं बघा हे काय आहे सिंगल सीड. आपल्याला ग्राउंडनटचं हे सिंगल सीड आहे पण जेव्हा आपण त्याला प्रेस करतो सो दॅट इज डिव्हायडेड इन टू 2 equal parts. 2 equal partsमध्ये काय झालं त्याचं डिव्हायडेशन झालेलं आहे. सो धीस टाईप ऑफ सीड दॅट इज कॉल्ड ॲज अ डायकॉटिलेडोनस सीड्स. या प्रकारचं जे सीड्स आहेत त्याला काय म्हणायचं बघा. सो दिस इज कॉल्ड ॲज अ डायकॉटिलेडोनस सीड्स. याला काय म्हणायचं डायकॉटिलेडोनस सीड्स. म्हणजे हे विदर. विदर म्हणजे काय तर याचे 2 parts तयार होतात. विदर म्हणजे काय 2 equal parts मध्ये त्याचं डिव्हायडेशन होतं. पण बघा तुम्ही व्हीट राईस जवार वगैरे हां तर हे तुम्ही प्रेस केल्यानंतर त्याचं 1 equal parts मध्ये डिव्हायडेशन होतं नाही. किंवा फ्रूट तुम्ही गहू फोडून बघा ज्वारी किंवा तांदूळ फोडल्यानंतर ग्राउंडनटमध्ये म्हणजे शेंगदाण्यामध्ये जसे 2 equal parts मध्ये काय होतं त्याचं सीडचं डिव्हायडेशन होतं तसं हे जे एक्झाम्पल्स आहेत त्यांच्यामध्ये 2 equal parts मध्ये सीडचं डिवाइड होतं नाही. मग असे सीड्स जे आहेत सो दॅट सीड्स आर कॉल्ड ॲज अ मोनोकॉटिलेडोनस सीड्स. सो दॅट टाईप ऑफ सीड्स आर कॉल्ड ॲज अ मोनोकॉटिलेडोनस मोनोकॉटिलेडोनस सीड्स. हे सीड्स कुठले आहेत मोनोकॉटिलेडोनस सीड्स म्हणजे एक दल यांच्यामध्ये आपल्याला डिव्हायडेशन दिसत नाही. सीड्स कॅनॉट डिवाइड इन टू 2 equal halves. सो दॅट टाईप ऑफ सीड इज कॉल्ड ॲज अ मोनोकॉटिलेडोनस सीड्स. त्या टाईपच्या सीड्सला काय म्हटलं जातं मोनोकॉटिलेडोनस सीड्स असं म्हटलं जातं. तर इथे बघा आता या एक्झाम्पलमध्ये हे ग्राउंडनट आणि पी जे आहे म्हणजे वाटाणा आणि शेंगदाणे जे आहे तर हे काय आहे डायकॉटिलेडोनस हे आहे डायकॉटिलेडोनस सीड्स. आणि त्याच्यामध्ये व्हीट राईस जवा ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ
मोनोकॉटिलेडोनस सीड्स. सो दीज आर द एग्जांपल. असे तुम्ही आणखीन काही एग्जांपल जे आहेत या डायगॉटचे आणि मोनोकॉटिलेडोनचे ते तुम्ही काय करू शकता, शोधू शकता. सो हियर इथं आपण आता काय बघितलं, फ्रुट्स बघितले, अबाउट द फ्रुट्स. तर फ्रुट्स मध्ये आपल्याला काय दिसतात, डिफरंट टाइपचे फ्रुट्स आहेत. प्रत्येकाचं काय आहे फ्रूट, प्रत्येकाचं ओन कॅरेक्टरिस्टिक आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यामध्ये व्हेरिएशन दिसतात आपल्याला शेपमध्ये, त्याच्या कलरमध्ये, टेस्टमध्ये वगैरे. त्याच्यानंतर काही सीड्स, काही फ्रुट्स असे आहेत त्याच्यामध्ये फक्त एकच सिंगल काय आहे सीड प्रेझेंट असतं. जसं काही असे काही फ्रुट्स आहेत, सो दॅट हॅव जॅकफ्रूट सारखं याच्यामध्ये काय आहे, मेनी फ्रुटलेट्स विथ ओन सीड्स. प्रत्येक फ्रुटलेटमध्ये त्याचं स्वतःचं काय आहे आपल्याला सीड दिसतं. त्याच्यानंतर काही सीड्स जे आहेत, सो दॅट कन्सिस्ट ओनली वन सीड. त्याच्यामध्ये काही फ्रूट असे आहेत ज्याच्यामध्ये एकच आपल्याला सीड दिसतं, आणि काही फ्रूट्स आहेत मेनी, त्याच्यामध्ये मेनी सीड्स आपल्याला दिसतात. याच्यामध्ये फ्रूट्समध्ये पण आपल्याला व्हेरिएशन दिसतं त्याच्या शेपमध्ये, म्हणजे स्किन फ्लेशी पार्ट जो आहे आपला, त्याच्यानंतर त्याच्या सीड जे आहेत याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल कॅशू जे आहे, कॅशूमध्ये याच्यामध्ये आपल्याला त्याचं जे सीड्स आहे तर ते दॅट इज प्रेझेंट ॲट द आउटर साईड ऑफ द फ्रूट. देर आर टू डिफरंट टाईप्स ऑफ सीड्स. सीड्सबद्दल आपण बघतोय, सो दिस इज अबाउट द सीड्स. फ्रूट्सबद्दल माहिती बघितली. याच्यानंतर आपण काय बघतोय, हे सीड्स आहेत. सीड्सचे दोन टाईप्स आपल्याला सांगता येतील, डायकॉटिलेडोनस सीड्स आणि मोनोकॉटिलेडोनस सीड्स. डायकॉटिलेडोनस सीड्स कशा म्हणायचं, ज्यांच्यामध्ये जे सीड्स दोन इक्वल पार्ट्समध्ये त्याचं काय होतं, डिवायडेशन होतं, असे सीड्स आहेत. सो दी सीड्स आर डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट्स, दॅट आर कॉल्ड डायकॉटिलेडोनस सीड्स. अँड व्हेन द सीड डू नॉट डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट्स, दॅट इज कॉल्ड अ मोनोकॉटिलेडोनस सीड्स. सो हियर एक्झाम्पल्स ऑफ डायकॉटिलेडोनस सीड्स अँड मोनोकॉटिलेडोनस सीड्स हियर गिवन. नाउ हियर वी कम्प्लीट दिस लेसन. Now we are going to discuss about some questions of exercise. तर एक्सरसाइजमध्ये काही क्वेश्चन्स म्हणजे आपण काय करूया, डिस्कशन फक्त इथं करूया. एक्सरसाइज क्वेश्चन फर्स्ट काय बघा इथं, क्वेश्चन फर्स्ट गिव एक्झाम्पल्स ऑफ थ्री प्लांट्स दॅट हॅव. प्रत्येक प्लांट्समध्ये काय करायचे, प्लांट्सचे तीन एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे आहेत. स्पायनी फ्रुट्स ज्याच्यामध्ये स्पाइन्स आहेत फ्रूटमध्ये, स्पायनी स्टेम असलेले तीन एक्झाम्पल द्यायचे, म्हणजे स्टेम जे आहेत तर त्याला स्पाइन्स असतील. असे प्लांट्स ज्याच्यामध्ये रेड फ्लॉवर्स आहेत असे तीन एक्झाम्पल द्यायचे. असे प्लांट्स ज्याच्यामध्ये येलो फ्लॉवर्स आपल्याला दिसतात असे तीन प्लांटचे एक्झाम्पल द्यायचे. त्याच्यानंतर लिव्स विच क्लोज ॲट नाईट अशा प्लांट्सचे एक्झाम्पल द्यायचे, ज्याचे फ्लॉवर्स रात्रीच्या वेळेत असतात, बंद होतात, मिटतात. सिंगल सीड फ्रूट, एकच सीड असणारे फ्रूट्स जे आहेत त्यांचे एक्झाम्पल द्यायचे आहेत. आणि मेनी सीडेड फ्रूट्स, जास्त सीड असणाऱ्या फ्रूट्सचे एक्झाम्पल. या प्रत्येकाचे काय करायचे, तीन तीन एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे आहे. नाव क्वेश्चन सेकंड काय बघा, ऑब्झर्व एनी वन फ्लॉवर अँड इट्स व्हेरियस पार्ट्स अँड डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड्स. कोणतंही एक काय करायचं, फ्लॉवरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. जसं हिबिस्कस सगळ्यांना अवेलेबल होतं, हिबिस्कसचं फ्लॉवरचं ऑब्झर्वेशन करा, त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत. सो आत्ता आपण इथं काय केलं, डिस्कस केलं याच्याबद्दल, तर ते काय करायचं आहे, त्याचे पार्ट्स सगळे जे आहेत तर त्याच्याबद्दल डिस्कशन तुम्ही करू शकता. नाव थर्ड क्वेश्चन बघा, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन. आता याच्यामध्ये सिमिलॅरिटी कोणत्या आहेत आणि डिफरन्सेस कोणते आहेत हे काय करायचं आहे तुम्ही शोधायचं आहे. जसं जवार आणि मूंग, जवार हे काय आहे, मोनोकॉटिलेडोनस आहे. मूंग जे आहे तर ते काय आहे, डायकॉट आहे वगैरे, असे डिफरन्स. आणि त्याच्यानंतर सिमिलॅरिटी काय आहे हे पण काय करायचं आहे, द्यायचं आहे. ओनियन, कोरिएंडर, ओनियनमध्ये फायब्रस रूट दिसतात, कोरिएंडरमध्ये कसे दिसतात हे ह्या, किंवा त्याच्यामध्ये कशाप्रकारे फ्लॉवर्स असतात,
फ्रूट्स कसे असतात वगैरे याच्यामध्ये लिहायचं आहे, डिफरन्सेस किंवा सिमिलॅरिटी. त्याच्यानंतर न्यूज ऑफ बनाना अँड मँगो, मँगोच्या न्यूज ज्या आहेत तर त्याच्यामध्ये पॅरलल व्हेरिएशन असतं, सॉरी बनाना जे न्यूज आहेत तर त्याच्यामध्ये पॅरलल व्हेरिएशन आहे, आणि मँगो जे आहे तर त्याच्यामध्ये रेटिक्युलर व्हेरिएशन आपल्याला दिसतं. कोकोनट ट्री अँड जवार स्टॉक प्लांट, कोकोनटचे जे ट्री आहे तर त्याचं आणि जवारचं जे आहे तर त्याच्याबद्दल काय करायचं तुम्हाला एक्झाम्पल्स द्यायचं आहे. फोर्थ क्वेश्चन सी हियर, एक्सप्लेन द फॉलोइंग इमेजेस इन युअर ओन वर्ड्स. तर इथं काय केलं आहे तर दोन डिफरंट टाईपचे सीड्स दिलेले आहेत. फर्स्ट सीड जे आहे तो दॅट इज अ मेज आहे, दॅट इज अ मोनोकॉटिलेडोनस सीड, अँड बी जे आहे तर ते डायकॉटिलेडोनस सीड आहे. तर याच्याबद्दल काय करायचं तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. क्वेश्चन फाईव्ह जो आहे तर तो पहा, डिस्क्राईब द फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. प्लांटचे डिफरंट जे पार्ट्स आहेत, जसं याच्या या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण डिफरंट प्लांटचे पार्ट्स बघितले, जसं रूटचे फंक्शन काय, स्टेमचे फंक्शन, त्याच्यानंतर बघितलं आपण लीफ बघितलं त्याचे फंक्शन्स, त्याच्यानंतर फ्लॉवर फंक्शन, आणि असे डिफरंट जे पार्ट्स आहेत तर त्याचे फंक्शन्स तुम्हाला लिहायचे आहेत. देन क्वेश्चन सिक्स, सर्टन प्रॉपर्टीज आर मेन्शन बिलो, फाइंड द लीफ करस्पॉन्डिंग टू ईच प्रॉपर्टी अँड डिस्क्राईब दोज प्लांट्स. काही इथं काय केलं आहे प्रॉपर्टीज दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे लीफ त्याच्या त्या प्रॉपर्टीनुसार आहेत त्याचं त्या प्लांटचं काय करायचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. लीव्स विथ अ स्मूथ सरफेस, पूर्ण लीफ स्मूथ असणारे काही प्लांट्स असे लिहायचे आहेत. लीव्स विथ रफ सरफेस, रफ सरफेस असणारे प्लांट्स लिहायचे आहेत. फ्लेशी लीफ असणारे प्लांट्सबद्दल लिहायचं आहे, म्हणजे याचं एकदम मासल असं लीफ असतं. स्पाइन्स ऑन लीफ, लीफवर स्पाइन्स आहेत अशा प्लांट्सबद्दल काय करायचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन सेवन पहा, फाइंड द प्लांट पार्ट्स. याच्यामध्ये तुम्हाला काय केलं आहे इथं एक स्क्वेअर्स दिले आहेत, त्याच्यामध्ये प्लांट्सचे काय केले आहेत पार्ट्स दिलेले आहेत, हे तुम्ही काय करायचं आहे आयडेंटिफाय करायचं आणि ते लिहायचे आहे. सो दिस इज अबाउट दिस चॅप्टर. सो हियर वी कम्प्लीट दिस सेकंड चॅप्टर, दॅट इज अ प्लांट्स अँड स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द प्लांट्स. टुडेज एक्सरसाइज, आता तुम्हाला एक्सरसाइज काय करायचं बघा, सॉल्व एक्सरसाइज गिवन इन युअर टेक्स्ट बुक. तुम्हाला काय करायचं आहे एक्सरसाइज सॉल्व करायचं आहे, सॉल्व एक्सरसाइज. सो दिस इज टुडेज एक्सरसाइज.